विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सरकारचं करायचं काय? भारी डोकं वर पाड. पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींसाठीच्या सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठीच्या निविदा मिळवण्यासाठी भाजपच्या आमदार खासदारांमध्ये सुरू असलेल्या चढाओढीवर काँग्रेसने आणि आम आदमी पक्षाने आरोप केलाय. आपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या शासकीय वाहनावर सॅनिटरी नॅपकिन चिकटवून निषेध नोंदवलाय. या प्रकारानंतर आपच्या 16 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सॅनिटरी नॅपकिन निविदा प्रक्रियेत भाजपच्या आमदार आणि खासदारांनी त्यांच्या मर्जीतील ठेकेदाराला कंत्राट देण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा आरोप काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गट महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. दरम्यान महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींना त्वरित सॅनिटरी नॅपकिन वाटले जावेत अशी मागणी करण्यासाठी आपचे पदाधिकारी कार्यकर्ते गुरुवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी महापालिकेच्या आवारातील पार्किंग मध्ये असलेल्या आयुक्तांच्या गाडीवर सॅनिटरी नॅपकिन चिकटवून या घटनेचा निषेध व्यक्त केलाय. पाठीमागील 2 वर्षापासून ज्या महानगरपालिकेमध्ये मुली शिकत आहेत त्यांना सॅनिटरी नॅपकिन महानगरपालिकेने दिलेलं नाही. आम्ही एक आम आदमी पार्टी ग्राउंडवर काम करणारा पक्ष आहे. ज्यावेळेस आम्ही शाळेत जातो त्यावेळेस 3-4 मागण्या मुलींकडून आलेल्या आहेत किंवा विद्यार्थ्याकडून आल्या आहेत. त्याच्यातले एक तर खाऊ वाटपचा होता, त्याच्यानंतर तिथले शिक्षक भरती असेल आणि तसंच एक सॅनिटरी नॅपकिन मिळत नाहीत अशी त्यांची तक्रार होती. आम्ही त्याच्या खोलात गेल्यानंतर असं दिसलं की आम्हाला की महानगरपालिकेने टेंडरच नाही काढलेलं आहे. मग आम्ही एक पाठीमागील जवळपास 1 महिन्यापासून या दोन्ही तिन्ही गोष्टीचा फॉलोअप घेत होता. आज फॉलोअप घेताना आयुक्त आम्हाला भेटत नाहीत, वेळ देत नाहीत, बोलत नाहीत, फोन नाही उचलत. मग आमच्या महिलांना सरळ एक सॅनिटरी नॅपकिन विकत घेतल्या आणि आयुक्ताकडे घेऊन गेल्या आणि त्यांना एक परत विनंती केली की तुम्ही किमान महिलांना जे बेसिक गरज असते आरोग्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे ती तरी तुम्ही पुरवावी. तर आयुक्तांना ते ऐकण्याच्याच मनस्थितीत नव्हते. त्यांनी 1 तास 1.5 तास महिलांना आमच्या बसवलं. त्याच्यानंतर महिलांना त्यांनी आले आणि विषय काय असं त्यांनी विषय काय तुम्ही आम्हाला सांगा विषयाशी विनंती केली. आमच्या महिलांनी ज्यावेळेस विषय म्हणला त्यावेळेस आयुक्त म्हणतात की नाही आम्ही वाटतो आहेत म्हणे. तर त्यांना त्यांनी क्रॉस चेक करावं लागलं. त्यांनी खाली जाऊन त्यांनी फोन केले आणि विचारलं आणि आमच्यासमोर स्पीकरवर फोन ठेवला. ज्यांना त्यावेळेस असं कळलं की खरंच हे सॅनिटरी नॅपकिन दिलेच नाहीत जात 2 वर्षापासून, मग त्यांनी आयुक्तांनी नमती भूमिका घेतली. पण आम्ही जे काही केलं तिथं आम्ही घोषणा दिल्या त्यांच्या विरोधात, त्यांना कुठंतरी ह्या गोष्टी खटकल्या आहेत आणि आम्हाला असं वाटतं की लोकशाही मार्गाने आम्ही गेलतो, निवेदन देण्याला गेलतो, मागणी मांडायला गेलतो, आम्ही काय आंदोलन करायला गेलो नव्हतो. म्हणजे वारजेतल्या काही शाळा आहेत, वालेवाडीतल्या काही शाळा आहेत जिथे सॅनिटरी नॅपकिन आणि पुणे महानगरपालिका कोणत्याच शाळेत मिळत नाही, तुम्ही पण क्रॉस चेक करू शकतात. तर मला असं वाटतं की हे जे प्रशासक आहे आणि दुर्दैवानं गोष्ट कशी आहे की आपल्याकडे 2 वर्षापासून लेखही लोकप्रतिनिधी नाही. तर अशा वेळेस आम आदमी पार्टी एकमेव पार्टी ही जी असा आवाज उठवती बोलतीये आणि लोक पण आमच्याकडे आम्ही ग्राउंडवर फिरतो जातो तेव्हा लोक पण मागण्या करतात आणि मागणीसाठीच गेलो होतो आम्ही. तर त्यांनी सगळ्याच आमच्या कार्यकर्त्यांना डिटेन केलं, इथं शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवलं. त्यांनी आमच्याकडे जवळपास नाही म्हणलं तर 40 आसपास लोकं आली होती इथं. आणि नंतर एक आमचे काही शिकलेले लोक आहेत सगळे, ते पोलिसांनी घेऊन गेलं म्हणजे सगळे भावनिक होऊन आले ते इथं कशामुळे घेऊन गेले म्हणून, तर सगळे जमवले. पण आम्हाला सहकार्य ह्यांनी पण केलं. नंतर त्यांनी आल्यानंतर आमची विचारपूस केली आणि 2 तास बसवलं. आम्ही पालिकेत जाऊन विचारलं त्यांना आणि त्यांनी ती नोटिफिकेशन दिले. आता त्यात आम्हाला बघायचं आहे की कलम वगैरे काय लावलेत ते. पण असं काही अजामीनपात्र वगैरे तसं मी सोडून दिलेलं आहे सगळ्यात. म्हणजे असं आयुक्तांना जागेवर बसून सांगितलं की उद्या सकाळी आम्ही सॅनिटरी नॅपकिन वाटायला चालू करतो. मला वाटतं की हे माझ्या सर्व तळागाळातल्या काम करणाऱ्या सच्च्या कार्यकर्त्याचं यश आहे ते की त्यांनी विषय लावून धरला आणि मार्गी पण लावला. मला असं वाटतं त्यांनी सरळ जर भेटण्याची वेळ दिली असती तर हे फक्त भेटीतच विषय संपला असता. पण मला असं वाटतं त्यांनी थोडं प्रशासन हे लोकांच्या अभिमुख राहिलं पाहिजे. त्यांना दिसत पण नाही, खाली जमिनीवर फिरत नाहीत. इनफॅक्ट आता बजेट कलेक्शनचं पॉईंट आहे. आम्ही म्हणलं होतं की त्यांनी सगळ्यांकडून बजेट घेतलं पाहिजेत, एरिया सभा घेतल्या पाहिजेत, एरिया सभातून बजेट घेतलं पाहिजे आणि लोकांच्या मागणीला त्यांनी मान्यता दिली पाहिजे आता, कारण लोकप्रतिनिधी नाही आहेत. त्यामुळं स्वतः त्यांनी त्यांना जमिनीवर काय चालतं हे कळत नाही. तर लोकांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत आणि त्यांनी तसंच बजेट पण अलोकेट केलं पाहिजे. हे पुढच्या वर्षासाठी फायद्याचं राहील ते.